साधं सिंपल जेवण किंवा ताटभर जेवण जरी असलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे थंडगार असा बुंदी रायता असला म्हणजे जेवण अगदी पोटभर होतं. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा. रोजच्या जेवणामध्ये थोडं जरी ताक पिलं तरी शरीराला खूप महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे बुंदी रायता तयार करण्यासाठी आपण काळं मीठ, चाट मसाला, हिरवीगार कोथिंबीर, बुंदी, थोडी चवीनुसार साखर आणि ताजं असं घट्ट दही वापरणार आहे. हिवाळ्यामध्ये तुम्हाला दही सहन होत नसलं तर अगदी सकाळी लावलेलं दही संध्याकाळी खावं किंवा संध्याकाळी लावलेलं दही सकाळी खावं. छान असं ताजं घट्ट दही, त्यामध्ये तुम्हाला साखर आवडीनुसार टाकावी. दही आंबट नसल्यामुळे साखर नाही टाकली तरी हरकत नाही. साखर आणि दही छान असं एकत्र करून घ्या. सर्वप्रथम दह्यामध्ये साखर मिक्स करून घ्यावी. पाणी आपण नंतर टाकणार आहे, त्यामुळे साखर आणि दही अगदी छान फेटलं जातं. साखर आणि दही बघा छान फेटल्यानंतर चवीनुसार चाट मसाला, चवीनुसार काळं मीठ, काळ्या मिठाऐवजी तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकतात, पण काळ्या मिठामुळे ताकाला खूप छान अशी टेस्ट येते. दही, साखर आणि चाट मसाला मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून बुंदी टाकून घ्या आणि त्यावर बारीक चिरलेली हिरवीगार ताजी कोथिंबीर. मी इथे तिखट बुंदीचा वापर केलेला आहे. तुम्ही जर खारी आणि फिक्की बुंदी वापरली असेल तर अगदी चवीनुसार तिखट टाकून घ्यावं. रायत्यामध्ये बुंदी टाकायची असेल आणि तुम्हाला जेवायला वेळ असेल तर तुम्ही जेवणाच्या 5 मिनिटाआधी रायत्यामध्ये बुंदी मिक्स करून घ्या, म्हणजे ती मऊ होणार नाही. अशा प्रकारे छान असं थंडगार बुंदी रायता तयार झालेला आहे. अगदी साधी, सोपी आणि ताटाला शोभा वाढवणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तृप्तीज किचन चॅनलवरच्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या.